चाळीसगाव शहरालगतच्या खडकी एमआयडीसीतील तब्बल 22 एकर जागेवर कत्तलखाना उभारणी नियोजित आहे. मात्र हा प्रकल्प शहरासाठी घातक आहे आणि भविष्यात कत्तलखान्याची एक वीट देखील रचू देणार नाही. वेळ पडल्यास त्यासाठी आपली आमदारकी पणाला लावू अशी भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चाळीसगाव शहरालगत असलेल्या खडकी औद्योगिक वसाहतीत 22 एकर जागेवर मोहसिन अॅग्रो या नावानं गुरांचा कत्तलखाना उभारण्याचं काम सुरू आहे. त्याला आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोध केलाय. मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने त्याला परवानगी दिली होती. नंतर तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांच्यासह आम्ही आणि जैन संघटनांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळे काहीही काम झालं नाही असं ते म्हणाले. चाळीसगाव मध्ये एमआयडीसी D2 प्लॉट हा एमआयडीसी ने साधारणतः 861,000 स्क्वेअर फीट म्हणजे साधारणतः 21 एकरचा प्लॉट हा मोहसिन अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने अलॉट केला होता. तो 2014 साली अलॉट झाला आहे. त्या संदर्भात मी सविस्तर सर्वे प्लॅन आता मागवले आहेत. परंतु त्यांनी प्लांट टाकताना कत्तलखाना म्हणजे स्लॉटर हाऊसचा प्लांट या एमआयडीसीकडनं मंजूर करून घेतला आणि काल आम्ही तिथे जाऊन तो काम त्यांना थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ह्या चाळीसगाव तालुक्यात जोपर्यंत मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आहे तोपर्यंत तिथे एक वीट देखील मी लागू देणार नाही. त्यासाठी माझी पूर्ण आमदारकी जरी दावाला लावायची वेळ आली तरी त्यामुळे मी ती लावेल. परंतु माझ्या कार्यकाळात हा कत्तलखाना मी कदापि होऊ देणार नाही. चाळीसगाव येथील खडकी शिवारातील एमआयडीसीमध्ये या 22 एकर जागेवरती मोहसिन अॅग्रो या नावाने कत्तलखान्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या कामाच्या परिसरामध्ये सर्वत्र संरक्षण भिंत वगैरे मोठमोठे खड्डे म्हणजे RCC कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि याच कामाला चाळीसगावच्या विविध संघटनेनी विरोध दर्शवल्याने आणि चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देखील विरोध दर्शवून काल पत्रकार परिषद घेतली आणि ते पत्रकार परिषदेत त्यांनी या कामाला पूर्णपणे विरोध दर्शवला असल्याने हे काम तेजीत चालू होतं. हे कुणाच्या आशीर्वादाने काम चालू आहे हे देखील चाळीसगाव वासियांच्या समोर एक प्रश्नचिन्ह आहे. चाळीसगाववरून कॅमेरामॅन स्वप्नील वडनेरेसह आनंद खरात, MKN मराठी.